कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटी बस सेवेला प्रवाशी क्षमतेपेक्षा अर्ध्या प्रवाशांसह वाहतूक करण्याचे आदेश शासनानं दिले. याशिवाय जिल्ह्याबाहेरील वाहतूक करताना प्रवाशाकडे पोलीस प्रशासनानं निर्गमित केलेलं ई पास असणं आवश्यक असताना शेगावच्या एसटी आगाराचा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या आगारामधून इतर जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या कुठल्याही प्रवाशांकडे ई पास नसताना त्यांची सुरक्षितपणे जिल्ह्याबाहेर सोडण्याचं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम सर्रासपणे एसटी विभाग करीत आहे. अशा वेळेस एसटीचा प्रवास विना पास आणि खासगी वाहनाला ई पास बंधनकारक का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. अंगाळे चालक शेगा आगार बुलढाणा विभाग इथं 50% कर्मचारीची हजेरी सांगितलेली असता इथं 50% कर्मचारी बोलून नाही राहिले, 90% कर्मचारी बोलून राहिले. प्रवासी संख्या अत्यंत कमी आहे पण कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे इथं कोरोनाचा कोविड-19 प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. ई पास चेक केला जात नाही, कुठल्याही प्रकारे असा ई पास वगैरे असे चेक केला जात नाही.